TIPL प्रस्तुत सोसायटी क्रिकेट क्लब आणि सुनील सरगर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने तसेच भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मैदानात ज्युनियर्स पनवेल प्रीमियर लीग 2023 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रॉयल संघाने विजेतेपद पटकाविले आहे. ज्युनियर्स पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा 16 वर्षांखालील मुलांसाठी 23 ते 2 जून पर्यंत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेत फ्युचर स्टार संघाने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांक रॉयल्स व द्वितीय FSCC गोल्ड ट्रॉफीमध्ये प्रथम क्रमांक न्यू पनवेल वॉरियर्स व द्वितीय रॉक विवा फायटर्स, तर सिल्वर ट्रॉफीमध्ये प्रथम क्रमांक प्रतीक अकॅडमी व द्वितीय मॉर्निंग पंटर्स या संघाने प्राप्त केला आहे. सर्व विजेत्या संघांना बक्षीस देऊन गौरविण्यात आलं आहे. या स्पर्धेत मालिकावीर श्लोक म्हात्रे याला सायकल व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सर्वेश कोळी, सर्वोत्कृष्ट गोलंदाज रुद्र खोपकर, सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून अलीझर सिद्दीक यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभास उल्हास झुंजारराव, ॲडव्होकेट सागर वाणी, प्रीतम कैया, सुहास हिरवे, राज खरोल, आयोजक सुमित झुंजारराव, अमेय देशमुख, सुनील सरकर, रवी सोळंकी, रिनेश जैन यांच्यासह इतर पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. पूर्वीच्या काळामध्ये सीझन क्रिकेट खेळलं हे फार अवघड होतं. याच मैदानावरती पूर्वीच्या काळामध्ये मल्हार ट्रॉफी ही या इथे खेळायला सुरुवात झाली आणि आजच्या काळामध्ये सुमित झुंजारराव यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जी ज्युनियर्स पनवेल प्रीमियर लीग 2023 ही आयोजित केलेली आहे. याच्यामुळे या सर्व तरुणांना, या सर्व मुलांना खेळायला इथे मोठ्या प्रमाणात संधी लाभलेली आहे आणि त्यांना त्यांचं कौशल्य हे दाखवता आलेलं आहे. एवढीशा वयामध्ये सुद्धा या इथं एवढा वेळ या इथं पिचवरती उभं राहणं आणि खेळणं, स्वतःला उन्हामध्ये सांगता इथं उभं राहून स्वतःचा परफॉर्मन्स दाखवून देणं खरोखर किती कठीण गोष्ट आहे. आजच्या ह्या दिवसांमध्ये एवढ्या उन्हामध्ये हे किती कठीण आहे हे दिसून येते आणि ह्याच्यामध्येच या मुलांचं कॅलिबर दिसून येते की जर ते उभे राहिले आणि खरोखर चांगल्या प्रकारे जर ते चेंडूला सामना जर त्यांनी केला तर ते रन्स बनवून दाखवतायत आणि याचाच अर्थ पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांनाचा नक्कीच चांगलंच भविष्य आहे. याच्याबद्दल सर्वप्रथम या विजेत्या संघाचं, सर्व खेळाडूंचं याचं मी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर सुनील झुंजारराव आणि त्याच्या सहकाऱ्यांचं सुद्धा मी इथं अभिनंदन करतो. मुलांना प्रोत्साहन व्हावं म्हणून आपण काय केलं की जे फिफ्थ पोझिशनची जी टीम आहे त्यांना आपण फायनल खेळायची संधी दिली. फिफ्थ अँड सिक्स्थ पोझिशन, थर्ड आणि फोर्थ साठी मग गोल्ड ट्रॉफी आणि फर्स्ट आणि सेकंड साठी आपण चॅम्पियन्स ट्रॉफी असं केलं. आज दादा जर इकडे बघाल तर दोन मुलांनी सेंचुरी मारली आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की दादा एक काळ होता की पनवेलचे रायगड डिस्ट्रिक्टच्या टीममध्ये जेमतेम एक मुलगा असायचा, पण आज जर परिस्थिती बघाल तर इकडे खेळणारे कमीत कमी 8 ते 10 मुलं अशी आहेत की जे अंडर 14, अंडर 16, 19 किंवा ओपन या रायगड डिस्ट्रिक्टच्या टीम मध्ये कंटिन्यू खेळत आहेत. तर खरंच आणि याचं श्रेय प्रीतम खय्या, सुहास हिरवे सर, प्रशांत दादा यांना दिलं पाहिजे की आपण जे पनवेल क्रिकेटमध्ये सीझन क्रिकेट जे चालू केलंय त्याच्यामुळे आज पनवेलची पोलं खूप चांगलं सीझन क्रिकेट पुढे खेळत आहेत. आणि सीझन क्रिकेट खेळताना तो सगळ्यात इम्पॉर्टंट लागतो की बाबा सपोर्ट लागतो, तो आपल्याला नेहमी परेश दादा देत असतात, प्रशांत दादा देत असतात आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आपण अशा टुर्नामेंट ठेवू शकतो.